सागर महेश तपास यांची प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही ऐकली असेल. राजकीय षड्यंत्राचा हा भाग आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जातोय असं ते म्हणालेले आहेत. गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे आणि गुप्तचर यंत्रणांचंही मोठं अपयश म्हणावं लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमतायत, आंदोलक जमतायत, चपला फेकतायत, दगड फेक करतायत, अगदी दरवाजापर्यंत, एका महत्त्वाच्या नेत्याच्या दरवाजापर्यंत दगड आणि चपला फेकल्या जातात आणि तरी गुप्तचर यंत्रणांना याबाबतची माहिती सुद्धा मिळू शकत नाही. आपला संपर्क तुटलेला आमच्या प्रतिनिधींसोबत आपण पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र सध्या ही दोन एक्सक्लुझिव्ह दृश्य 24 तासवर बघताय. एकीकडे एफ आय आर कॉपीची दृश्य आपण बघतोय, तर दुसरीकडे आंदोलनातली दृश्य आपण बघतो. कालच्या आंदोलन स्थळावरची ही दृश्य आहेत. काल ज्यावेळेला सिल्वर ओकवर हल्ला केला या सगळ्या कार्यकर्त्यांनी, आंदोलकांनी, त्यावेळची ही दृश्य. आणि आत्ता आपण दृश्य बघतोय ती किला कोर्टात हजर केले जाणारे सदावर्तींना काही मिनिटांमध्ये, त्या ठिकाणची दृश्य. तिथे परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तिथे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडनं अपडेट्स घेणार आहोत. मात्र आत्ता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, कालच्या या हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यभरातूनच पोलिसांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यामुळेच आज पुन्हा एकदा अशी काही घटना घडू नये याची काळजी पोलीस घेत आहेत. अत्यंत सावध झालेले आहेत पोलीस, सतर्क झालेले आहेत आणि किला कोर्ट परिसरात म्हणूनच तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस घेऊन जात असतानाची ही दृश्य, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया घेता आलेली नाहीये. गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक करण्यात आलेली आहे संध्याकाळी आणि आत्ता त्यांना किला कोर्टात हजर केलं जात आहे. सुनावणी दरम्यान आता कुठले मुद्दे आणखी वादग्रस्त ठरतात त्याकडे सगळ्यांचं सध्या लक्ष लागलेलं आहे. गुणरत्न सदावर्ते काही मिनिटात किला कोर्टात पोहोचतील, तिथे सुनावणी होणार आहे. आणि आता गुणरत्न सदावर्ते यांना कोठडी मिळतीये का, कि मग नेमकं काय होतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. एकीकडे एफ आय आर ची एक्सक्लुझिव्ह कॉपी झी 24 तासकडे आहे, तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांना किला कोर्टात नेत असतानाची ही दृश्य, काही मिनिटांपूर्वीची ही दृश्य आहेत किला कोर्टात नेत असतानाची. काल ज्या वेळेला सिल्वर ओकवर हल्ला करण्यात आला त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे आंदोलक अशा पद्धतीनं आक्रमक झाले आणि सिल्वर ओकवर पोहोचून त्यांनी शरद पवारांच्या घरावर हल्ला केला आणि म्हणूनच त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर अटक करण्यात आलेली आहे. आता गुणरत्न सदावर्ते यांच्या बाबतीत नेमकं काय घडतंय, कोर्टात सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आहेत. सदावर्ते यांना कोर्टात तर हजर केलं जाईल त्या बातमीवर आपण जाणारच आहोत, मात्र आत्ता 24 तासच्या हाती जी एफ आय आरची एक्सक्लुझिव्ह कॉपी लागली आहे त्याविषयी आपण प्रशांत अंकुशराव यांच्याशी बोलूयात. प्रशांत, यामध्ये एक मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे, काही आंदोलक मद्यप्राशन केलेले होते, अत्यंत वादग्रस्त असा हा मुद्दा आणि यावरूनच आता काथ्याकूट होईल कोर्टात. नक्कीच, आपल्याला माहिती असेल कालचं जे आंदोलन झालं त्यामध्ये जे आंदोलनकर्ते होते त्यांनी मद्यप्राशन केलं होतं, अशा प्रकारचा जबाब देखील एफ आय आर मध्ये नोंद करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे एफ आय आर नोंद करत असताना त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार आव्हाड म्हणून आहेत हे देखील जखमी झाले होते. म्हणजे 353 जो हा कलम लावण्यात आलेला आहे त्यानुसार त्यांनी आंदोलकांनी जे शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला, त्यांच्या कामात अडथळा आणला, हा कलम लावलाय. मात्र जर मोठ्या दृष्टीने पाहायला गेलं तर हे जे आंदोलन होते, आंदोलनकर्ते होते, त्यातले अनेक आंदोलनकर्त्यांनी मद्यप्राशन केल्याचं देखील समोर आलेलं आहे. त्यामुळे हे आता मद्यप्राशन केल्याच्या याच्यामध्येच आम्ही आंदोलन केलं का, हा ही देखील पळवाट काढतात का, हे देखील पाहावं लागेल. मात्र यामागे कोणतं तरी कट कारस्थान होतं आणि तशाच प्रकारचं एफ आय आर मध्ये देखील नोंद आहे 120 ब. म्हणजे मला त्याविषयी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. या एफ आय आर मध्ये आणखी एक मुद्दा आहे जो वादग्रस्त ठरू शकतो, तो म्हणजे आंदोलकांसोबत आणखी इतर काही व्यक्ती पण होत्या, राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता जसं कालपासून म्हटलं जाते, या इतर काही व्यक्ती, हा मुद्दा सुद्धा वादग्रस्त ठरू शकतो कोर्टात. हा नक्कीच, इतर काही व्यक्ती यावरूनच यांचा जो रिमांड आहे ती मागितली जाते की आम्हाला अजून या पूर्ण गुन्ह्यामध्ये तपास करायचा आहे आणि त्याकरिता हे सर्व जे आरोपी आहेत किंवा हे सर्व जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना आमचा आम्हाला आमच्या रिमांडमध्ये द्या आणि त्यानंतर आम्ही त्यांची चौकशी करू.
या म्हणूनच त्याच्यामध्ये इतर जे लिहिलेले असतात इतर साथीदार त्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी देखील रिमांड मागितला जातो, त्यासाठी 34 हे कलम देखील त्यामध्ये लावण्यात आलेलं आहे. अगदी बरोबर. प्रशांत, साधारण किती वेळात सुनावणी सुरू होईल त्याबद्दलचे काही अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचलेत? आता काही वेळातच सदावर्ते यांना कोर्टामध्ये आणलं जाणार आहे आणि त्यानंतर जी सुनावणी आहे ती सुरू होईल. आज शनिवार सेकंड सॅटर्डे असल्यामुळे सुट्टीकालीन जे आहे ते न्यायालय सुरू आहे आणि त्यामध्ये हे जो पूर्ण गिरगाव न्यायालयामध्ये ही सुनावणी होत असते, मात्र सुट्टी असल्याने किला कोर्टामध्ये जी आहे ती आज सुनावणी होणार आहे. अगदी बरोबर, सुट्टी असल्यामुळे आज किला कोर्टात सुनावणी होते. प्रशांत, आपण एकदा ही बातमी प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूयात. आंदोलकांपैकी काही जणांनी मद्यप्राशन केलं होतं असा एक वादग्रस्त मुद्दा या FIR कॉपीमध्ये आहे. FIR कॉपीची कॉपी ही एक्सक्लुसिव्हली Z24 तासवर बघताय. हायलाईट केलेला आहे हा मुद्दा. या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे की जे आंदोलक हल्ला करण्यासाठी आले होते त्यातले काही जण मद्यप्राशन काही जणांनी केलेलं होतं. हा मुद्दा एक वादग्रस्त ठरणार आहे. आणि दुसरा एक मुद्दा आहे की या आंदोलकांसोबत आणखी काही इतर व्यक्तीसुद्धा होत्या. आता या इतर व्यक्ती कोण हा प्रश्न अजूनही सगळ्यांच्या मनात आहे. तर दुसरीकडे सगळ्याच नेत्यांकडून हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपसुद्धा केला जातोय. नेमके हे आंदोलक कसे आक्रमक झाले, अचानक आक्रमक होऊन या ठिकाणी पोहोचले कसे, असे अनेक प्रश्न सगळ्यांच्याच मनात उपस्थित झालेत. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडे. प्रशांत, या मुद्द्यावरून आणखी नेमकं काय काय घडू शकतं कोर्टामध्ये आज? नक्कीच, सर्वात प्रथम म्हणजे की सदारवर्ते यांचा जो एक भाषण आहे त्या भाषणाची क्लिप जी आहे त्या भाषणाच्या क्लिपमध्ये हे सगळे आंदोलन करते आहेत त्यांना चेतावणी कोण भाषण दिलं, हे जे आंदोलन करते आहेत त्यांच्याकडनं जे जबाब घेतले त्याच्यामध्ये सदावर्ते यांचा उल्लेख असावा आणि त्याकरिताच हे सर्व पुरावे जे आहेत ते न्यायालयामध्ये हजर केले जातील. न्यायालयाला सांगितलं जाईल की सदावर्ते आणि यांनी किंवा इतर जणांनी जे अजून त्यांचा शोध घ्यायचा आहे ते कोण व्यक्ती आहे त्यांचा शोध घ्यायचा आहे या त्याकरिता आम्हाला रिमांड हवा आहे आणि त्याकरिता गुणरत्न सदावर्ते हे प्रमुख आरोपी आहेत आणि त्याचबरोबर बाकीचे 107 जण आंदोलन करते हे यांना चेतावणीकोर भाषण केल्यामुळे ते सिल्वर ओकला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी हल्ला केला अशा प्रकारचा युक्तिवाद देखील जो आहे तो आज न्यायालयामध्ये होऊ शकतो. आणि न्यायालय आता कशा प्रकारे या संपूर्ण घटनेकडे पाहते, न्यायालय यांना किती दिवसाचा रिमांड देते, न्यायालयीन कोठडी देते की त्यांना जामिनावर सोडते हे आता काही वेळात स्पष्ट होणार आहे. प्रशांत, असेच सोबत राहा. या प्रकरणासंदर्भातले काही मुद्दे आपण बघूयात, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात ही बातमी पुन्हा एकदा. आपण बघा काही या प्रकरणातले मुद्दे. काही आंदोलकांनी मद्यप्राशन केलं होतं असं FIR कॉपीमध्ये उल्लेख केलाय. सदावर्तेनं चिथावणीखोर भाषण केल्यानं आंदोलन झालंय असा सुद्धा उल्लेख आहे. भाषणात पवारांच्या घरावर आंदोलनाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. 8 तारखेला सिल्वर ओकवर आंदोलनाची गोपनीय माहिती सुद्धा आहे. प्रशांत, ऐकले असेल तुम्ही सुद्धा हे मुद्दे. FIR मध्ये आणखी काय काय मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत त्याबाबतच ग्राफिक्स आपण सादर करत होतो. प्रशांत, तुमच्याकडे येते पुन्हा, मात्र एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर पुन्हा याच बातमीवर Z24 तासकडे FIR ची एक्सक्लुसिव्ह कॉपी.